श्रोता मित्रांनो, परत एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. मी आहे तुमचा शुभ स्वतः. आज सकाळची मॉर्निंग झालेली आहे आणि आम्ही फ्रेश झालेलो आहे, पुन्हा बॅकिंग करतोय. तर तुम्हाला माहिती असेल तर पाठीमागचा ब्लॉग तुम्ही जर नक्की बघितला असेल, तुम्हाला माहिती असेल तर मी आज कुठे आहे. तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो मी काहीतरी इंटरेस्टिंग असं तुम्हाला दाखवणार आहे. ॲक्च्युली तो माझा विलाड टूर होता, तर तुम्ही बघा. सुद्धा मित्रांनो, हा आहे माझा बेडरूम. सुद्धा बाजूला माझा अन्नाचा बेडरूम आहे. तर बघू शकता किती सुंदर. मित्रांनो, कसं वाटलं माझं बेडरूम? सो आता बेडरूम तर बघून झालेलं आहे, आता जायचं आहे आपल्याला बाथरूममध्ये. चला. सो तो हे आहे आपला वॉशरूम. सो तो इथे शॉवर पण आहे. सो तुम्हाला आवडलं आहे, छोटंसंच आहे पण कम्फर्टेबल आहे. सो तो इथं टॉयलेट बिल आहे. तर ठीक आहे, ॲक्च्युली मला खूप आवडलेलं आहे. तर अजून आपण बघूया अजून काय काय आहे का आपल्या इथे बघण्यासाठी. चला. मित्रांनो, तुम्हाला कसं वाटलं हे बघून मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर आपण ब्लॉग कंटिन्यू ठेव, भेटूया लगेच. चला. बघितलं? सो तर ठीक आहे, कसं वाटला? आणि ॲक्च्युली आता बघूया अजून कुठे प्लॅन्स होणार आहे. तर बघूया आता कुठे कुठे प्लॅन होणार आहे आणि काय काय होणार आहे. सो तो आजचा दिवस चांगला घालवायचा आहे जसा तो दिवस गेलेला. तर आपली कामं पूर्ण झालेली तिकडची आपलं. सो तो 2-3 स्पॉट आहेत आपल्याकडे. तर बघूया अजून तिथं जाऊन थोडीशी एन्जॉय आणि मजा करू. तुम्ही बघितलं असेल की मागच्या व्हिडिओमध्ये आपण किती मजा केली, तर ह्या व्हिडिओत पण तशीच मजा करू. सो तो लेट्स गो गाईस. चला, त्याला काहीतरी लागेल. तर चला मित्रांनो. सो तर मित्रांनो, पॅकिंग आपली पूर्ण झालेली आहे. सो तर फायनल आपण निघायचा प्लॅन झालेला आहे. सो तो आपली गाडी वेट करते खाली. चला. सो तर मित्रांनो, आपण आता चेकआउट करायला चाललेलो आहे. सो तो अविनाश शेलार. तर हे इथले खूप आणि खूप सुंदर सर्विस यांचे आहे. सो तो मी डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो आणि ह्यांचं कार्ड पण तुम्हाला मी दाखवतो. हे बघा कार्ड. सो तो काय असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या नंबरवरती. सो तुम्हाला तो खूप छान वाटलं, तुम्हाला पण छान वाटलं तर नक्की इथं लोणावळ्यामध्ये आलं तर प्लीज या. आणि चला, थँक्यू, खूप थँक्यू. चला, बाय. अबे खुल. हां, खुल्ला खुल्ला. चला. आपण लाईन पॉइंटला आलेलो आहे. सो तर आपण जाणार आहे तिकडे. तर तुम्हाला पण दाखवतो मी जिथे गेलो काय गोष्टी आहेत. सो जादूगर तर हवा खूप चांगली येते. आणि चला बघूया. हां, अरे गिर जा का नीचे पीछे तू. सो तर मित्रांनो, आपण लाईन पॉईंटवरती परफेक्टली पोहोचलेलो आहे. आणि हा समोरचा डोंगर दिसतोय, तर हा पण एक आहे. आणि इथून पूर्ण प्लेस आहे हा पूर्ण. हा ही पूर्ण 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 पूर्ण. सो तो इथे एक खूप आत्महत्या असं एक असं वाटतं की पाणी आहे तिथे. सो तो मजा आहे आणि बघून खूप मस्त वाटतं. आणि ॲक्च्युली हा पावसाचा सीझन आहे पण आम्हाला वाटलं पाऊस येईल, पण इथं काय पाऊस आलाच नाही अजून. हा, सो तो मी बोलत होतो की पावसाच्या बद्दल, की ॲक्च्युली आम्हाला वाटलं पाऊस येईल. ॲक्च्युली पावसाचा महिना चालू आहे, फर्स्ट ट्रीप आम्ही लोणावळ्याची काढलेली. तर पाऊस आला नाही, खूप ऊन आलं.
तर आम्हाला असं वाटलं की पाऊस येणारच आहे, तर बघूयात आपण खायला काय आहे का. खूप माणसं आली आणि आज रश पण गर्दी आहे, तर बघूया अजून काय खायला प्यायला भेटतं काय. सो तर मित्रांनो, एक गाडी लावायची पार्किंग असते, मला माहीत नाही पण ही अशी असते का 3 टायरावरती. सो तो तुम्हाला दाखवतो मी, एक मिनटं एक मिनटं. सो तो ही अशी पार्क, एक स्वॅग असतो माणसांचा, हे बघा. मला माहिती आहे की तिथं आपण खाल्लेलं आहे मका, आणि दुसरी गोष्ट आता आपण चाललो आता बघू वडापाव किंवा काय त्याला बोलतात पकोडे इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये बोलतात, तर भजी बिजी काय असेल ते पण बघू खाऊया आपण. सो तर तिथं बघूया काय भेटलं खायला, तर चला. तर मित्रांनो, इथं गाडीचे पण पार्किंग आहे आणि इथं काही नियम लिहून दिलेले आहेत, तिथं तुम्ही वाचू शकता. आणि दुसरी गोष्ट, पार्किंगचे पण चार्जेस दिलेले आहेत, 2-व्हीलर 4-व्हीलर आणि असेल बस. सो तो वाचून घ्या, तुम्हाला नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये कामाला येते, तर आले तर नक्की फॉलो करा या गोष्टीसाठी. तर चला आतमध्ये जाऊया. चीज पकोडा आलेला आपल्याला खायला, आणि दुसरी गोष्ट तर आपण खाणार आहे. ते पकोडा ते काय होतं ते खाऊन झालेलं आहे. सो तर ॲक्च्युली ते काय होतं, ते असं होतं, ते पकोडा बोलत होतो ना मी, तर ते भजी होती, म्हणजे भजी त्यामध्ये बटाटा किंवा कांदा तसं काही नव्हतं, तर ते चीज फक्त ओनली त्यामध्ये चीज होतं, आणि त्याच्यावरून बेसन लावून त्याला तळलेलं, खूप मस्त लागलं होतं. सो तर आता आपण परत तिथंच आहे, लाईन पॉईंट. सो तर लाईन पॉईंट आहे, तुम्हाला मी दाखवतो पुढचा नजारा आहे. तो इथं सेल्फी काढणं जीवाला सांभाळा, सेल्फीचा मोह टाळा जीवाला सांभाळा. तो असं वाटतं तर पाऊस येणार आहे आता, नारा तर खूप चाललं आहे. अरे बाप रे बाप, खूप सुंदर आहे, सांभाळ पूर्ण भरून आलं आहे, असं वाटतं की तर पाऊस पडणार आहे. सोता मित्रांनो, एवढी हवा असताना पण आपलं काम चालू आहे, स्वतः आपला टाइमलेस चालू आहे इथे. तो आपला टाइमलेस झालेला आहे आणि हवा तर खूप खतरनाक आहे, मला बोलायला पण जमत नाही, तर आता झालेलं आहे आपला टाइमलेस करून, तर चला जाऊया पुढे. सो तर आपण गाडीपाशी आलोय आणि आता इथून बसणार नाही आपण, जाणार डायरेक्ट आता घरी. हा, तर बोलत होतो की आपल्याला लाईन पॉईंट होता, ॲक्च्युली आम्ही कन्फ्युज होतो टायगर आहे का लाईन आहे. सो तर आम्हाला फायनली तो भेटला आणि आम्ही फिरलो, तुम्ही बघितला असेल. आणि अनस तो फक्त हॅलो करत होता तुमच्या लोकांना, कारण तो हर टाइम माझ्या ब्लॉगमध्ये असतो, तुम्हाला तर चांगली गोष्ट माहिती आहे. सो तर पार्किंगचे पण पैसे द्यावं लागतात, तुम्हाला मगाशी दाखवलं तसं. तर आता बघू आपण जाऊया पुढे, जर अजून काय प्लॅन झाला तर तुम्ही आहेच, नाही झाला तर तरी तुम्ही आहेच, तर चला बघूया. तर मित्रांनो, आपण इथे थांबलोय तर तो स्नॅक्स थोडंसं खायचं होतं. तर मित्रांनो, आपण आलोय आता, येऊन चाललेलो. सो तो भूक लागलेली तर आम्ही ह्या 2-3-4 गोष्टी घेतल्यात. समोसा तर आपला असतोच, डोनट आहे, चॉकलेट मूस, चॉकलेट मूस पण आहे. तर बाय बाय. सो तो आपण इथं स्नॅक्स थोडा खाल्लेलं आहे, समोसा आणि थोड्या गोष्टी. मित्रांनो, लोणाळ्यामध्ये आलोय तर आता इथली चिक्की तर घ्यायला पाहिजेलच, मगन लाल चिक्की आहे ना. चला. तो अनस चिक्की घ्यायला गेलाय, तर मला पण घ्यायची आहे चिक्की. तिथं बघूया, तिथं या 2 चिक्क्या घेतलेल्या आहेत म्हणून, मगनलाल सॉरी मगनलाल, तिथं खूप फेमस आहे.
मजा येणार आहे खायला घरी गेलो सगळे खुश होतील बाबा बाजू मी काय छोटा तर मगनलाल चिक्की आपण घेतलेली आहे आणि इथून आपल्याला निघायचंय बिलकुल भी नाही ना सर्व मित्रांना आपण परत आलेलो आहे आपल्या घरापाशी आणि अजून ॲक्च्युअली नेरळमध्ये आलेलो आहे सो तो गाडीमध्ये खूप मजा आली एन्जॉय खूप झाली आहे तर तुम्हाला अजून काहीतरी सांगायचं आहे तर लगेच सांगतो थोडंसं बॅग आहे म्हणजे बॅग घेतो आणि लगेच तुम्हाला मी सांगतो सो तर मित्रांनो आपण खूप फिरलो आहे सो तो मस्त मजा आली मला पण तुम्हाला पण मला असं वाटतं बघायला खूप चांगली मजा आली असं सो तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंटमध्ये सांगा आणि सगळ्यात जादूगर तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती म्हणजे शुक्स ब्लॉगमध्ये म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये नवीन असाल सो तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका सो तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर प्लीज लाईक जोरामध्ये हिट करा सो तर मित्रांनो आजसाठी एवढाच व्हिडिओ ठेवू सो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय गुड नाईट जर संध्याकाळ पण झाले तोपर्यंत भेटू चला नंतर.